ह्या बैलांनी उभ्या आयुष्यात दाखवून दिलं सगळ्यांना की कधी कुणाला कमी समजायचं, माझ्यासोबत असावा शेवटपर्यंत. जरी मला बैलाला भेटण्याचा योग आला नाही आला तरी हा सोबत बैल माझ्यासोबत कंटिन्यू असतो. आणि बैला बैलाबद्दल खूप म्हणजे खूप जीव आहे माझा बैला. लाखात एक काहीतरी असतं तर ते ह्या बैलामध्ये की तो काहीतरी करू शकतो आणि ते त्यांनी करून दाखवले कमी वेळेत. मला एक उदाहरण दिलं, लग्न कोणाचं, वरात कोणाची, नाचतोय कोणी, आता पुढचा शब्द बोलत पोंबर्डी या मैदानामध्ये. आणि इथं एक बकासूरचे फॅन भेटलेले आहेत. ह्या दादानी बकासूरचं बघा हातावरती टॅटू काढलेलं. दादा नमस्ते, आपलं नाव? किरण चावले. कुठलं गाव? नेरे. नेरे तालुका भोर जिल्हा पुणे. बरं बरं, काय सांगाल आज तुम्ही तुमच्या हातावरती तो टॅटू काढलाय. लोक आपले जे श्रद्धास्थाने किंवा जे पुढचं प्रेरणास्थाने ह्यांचं काढत असतात, तुम्ही आज सप्तहिंद केसरी बकासूरचा टॅटू काढलाय, त्याच्याविषयी काय सांगाल? आता बैलाविषयी जेवढं बोलल तेवढं फारच कमी आहे. उभा महाराष्ट्र पाहतोय, बैलांनी कमी वेळेत किती नाव कमवले. आणि सांगायचे तात्पर्य असं की ज्यावेळी बकासूर हा पहिल्यांदा किवत मैदानावर आला होता, म्हणजे नारायणपूरचं मैदान खेळायच्या अगोदर, ज्यावेळी आल्यानंतर मी स्वतः पाहिलं की ह्या बैलामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, म्हणजे दिसा वेगळा. पण ह्या बैलांनी उभ्या आयुष्यात दाखवून दिलं सगळ्यांना की कधी कुणाला कमी समजायचं नाही, म्हणजे जे काही करू शकतो म्हणजे कमी समजायचं नाही, की तो त्याचा पळ, त्याचं दिसणं, म्हणजे दिसणं, रूप बीप, त्याचं सगळं चांगलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की आपण म्हणतो ना की बैल बाबा असा पाहिजे, तसा पाहिजे, शरीराने मोठा पाहिजे, तख्ता असा पाहिजे, त्याच्यापेक्षाही बैलाकडं जर बघितलं आज आपण, बारकी पोरंसुद्धा फॅन आहेत, की सिम्पल साधं रूप त्याचं देखणं, पण त्याचा पळ असा जोरात, की त्याने हेच दाखवून दिलं की कधी कुणाला कमी समजायचं नाही. बरं, आणि तुमचं नाव काय म्हणाल दादा? किरण दत्तात्रय सावले. बरं, काय काम करता तुम्ही? मी अकाउंटचं काम करतो, पुण्यामध्ये जॉब करतो. कुठे? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये? आणि पुण्यातनं खास इकडे आला का आज भेटायला? हा, आज सकाळी गेलो कामावरती, कारण की काल बिनजोडला पळाला. पण मी अपेक्षा नव्हती केली की आज काल बैल पळालाय पण आज हा बोरच्या मैदानामध्ये येईल, ही अपेक्षा नव्हती केली. पण माझे मित्र ओमकार हे माझे विशाल बडे आमच्या गावातले सहकारी युट्यूब मार्फत आपलं चॅनल. बरं बरं, आणि आपलं मैदान रिपोर्टरच्या माध्यमातून भेटायचं होतं, इच्छा होती तुमची काय? आता एक सलग दोन वर्ष झाली सर. आणि म्हणजे टॅटू काढायचं कारण असं नाही आहे की मला टॅटू काढायचं आहे आणि सगळ्यांना दाखवायचं आहे. बरं बरं, प्रसिद्धीसाठी नाही. प्रसिद्धीसाठी नाही, मिनिंग काय की भूतोना भविष्य, जो बैल भूतोना भविष्य आहे. बर, हा बैल सतत माझ्यासोबत असावा शेवटपर्यंत. जरी मला बैलाला भेटण्याचा योग आला नाही आला तरी हा सोबत बैल माझ्यासोबत कंटिन्यू असतो. आणि बैला बैलाबद्दल खूप म्हणजे खूप जीव आहे माझा बैला. ज्यावेळेस तुम्ही टॅटू काढला हातावरती त्यावेळेस बऱ्याच जणांनी विचारलं असेल, काय विचारलं, काय सांगितलं तुम्ही? हा विचारलं की बाबा तुझा तुला शर्यतीचा नाद नाहीये किंवा संबंध नाहीये, ना तुझ्या घरी ना कुठला बैल आहे, ना कुठलं गाय आहे, कुठलं काय, पण तू म्हणजे तुला काय वाटलं की त्या बैलाबद्दल टॅटू काढावा? तर शर्यतीची आवड मला या बकासुरमुळे लागली, कारण की दिसायला वेगळा बैल, सगळ्या बैलांचा पळ चांगला असतो नाही का, म्हणजे सगळे नंदी आपलेच आहेत आणि सगळ्यांना नंदीला देवाचं वरदान आहे. पण त्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं, लाखात एक काहीतरी असतं तर ते ह्या बैलामध्ये, की तो काहीतरी करू शकतो आणि ते त्यांनी करून दाखवले कमी वेळेत. आणि आज बऱ्याच प्रेक्षकांची आणि फॅन्स फॉलोअरची इच्छा होती की बकासूर भोर तालुक्यात हा सगळा संपूर्ण सीझन संपत आला तरी आला नव्हता, आज तुमच्या तालुक्यामध्ये आला, कसं वाटलं? खूप छान वाटलं, खरंच मनापासून इच्छा होती की एक कानवडीचं मैदान होतं, त्यामध्ये काही कारणास्तव बैल आला नाही. आणि त्यानंतर असे एक दोन तीन मैदानं झाली पण काय झालं, एक दोन दिवस बैल पळायला अगोदर, त्यामुळे अशी खूप इच्छा होती की बैल येईल. मी वाट पाहत होतो, ओमकारला सतत माझं बोलणं होतं, विशाल आमच्या गावातले शुभम बदक, म्हणजे त्यांना मी सांगायचो की बाबा माझी खूप इच्छा आहे बैल जर आला तर मला भेटायचे, पण तो आज योग आला आणि मी कामावरून 1 वाजता अपडेट करून इकडे डायरेक्ट आलो. त्याचबरोबर दादा, आता तुम्ही इथं आला बकासूरला भेटला, किती वाजता आला होता इथं? तरी इथं मी 3:45 आलो सर. त्यावेळेस गट पळून आला होता का? हा, गट पळून आला होता आणि इथंच बसला होता, कारण की काल जास्त पळाला, त्याला आराम करायचा होता, म्हणलं नाही का गर्दी पण कमी होती, म्हणलं मला चान्स भेटेल. पण मी म्हणलं नको, आता आपल्याला परत सेमीला पळायचं बैल, त्याला जेवढा आराम भेटेल तेवढं चांगलं आहे. म्हणून मी ओमकारला म्हणलं फायनलच्या वेळी परत आपल्याला वेळ भेटेल न भेटेल, चल एक जाऊन काहीतरी मला. आल्यानंतर मग कसं वाटलं? सेमी पळून आल्यानंतर खूप छान वाटलं सर. मोहिल शेटने कसं ट्रीट केलं इथं आल्यानंतर तुम्हाला? नाही, ते बाजार गडबडीत होते, पण त्यांनी मला मागाशी सांगितलं होतं की आपण निवांत भेटू नंतर, कारण की बैलाला सध्या आरामाची गरज. भेटले का? हा भेटले. फोटो वगैरे काढून दिले का? फोटो वगैरे दिले काढून.
बोला या ठिकाणी किरणची बऱ्याच दिवसांची इच्छा होती. त्यांनी म्हणजे लोक मुलं आपल्या मुलांचा वगैरे फोटो काढतात पण बकासूरचं काही म्हणजे फर्स्ट भेट आहे त्याची बकासूर सोबत. एक पहिल्यांदा भेट झाली होती किवटच्या मैदानात, त्यानंतर बकासूर फर्स्ट टाइम बोर तालुक्यात आला. बऱ्याच दिवसाची इच्छा होती. मग इशेड असत्यान साळुंके असतील यांच्यासोबत मी सतत कॉन्टॅक्टमध्ये होतो पण आज योग जुळून आला आणि त्यांच्या योगामुळे आणि अदृश्य शक्ती आणि सगळ्यात बकासूरची एक अदृश्य शक्ती आणि त्याचा एक अदृश्य असा फॅनच आहे किरण. त्यांनी एक त्याचा हातावर टॅटू काढला. सगळ्यात महत्त्वाचं जर टॅटू काढला तेवढे आता कसं आहे माहितीये का, आता नाव बिव घेत नाही कारण की कसं असतं बैलगाडी क्षेत्र खूप मोठे. म्हणजे कसं असतं की त्यांनी मला प्रश्न विचारला की बाबा तुला काय असं वाटलं, तर मी त्यांना त्याच एक्सप्लेन केलं. तर त्यांनी मला एक उदाहरण दिलं, लग्न कोणाचं वरात कोणाची नास्तविक कोणी, आता पुढचा शब्द बोलत नाही पण आता तो विषय त्यांच्या पाशी राहिला. मला जे वाटलं ते मी केलं बरोबर ना. ठीक आहे ठीक आहे. चला फॅन्स असे येतात ते टॅटो काढतात आणि त्यानंतर तुम्हाला भेटायला येतात, कसं वाटतं तुम्हाला? आनंद आहे. आपल्या बैलाचे एवढं महाराष्ट्रात नाव आहे आणि त्यांचे फार मग असं नाही का, म्हणजे कमी लोक बघायला भेटतात ते फार त्यांच्या अंगावरती आयुष्यभरासाठी तो टॅटो कोरला जातो. असे कमी लोक बघायला भेटतात. ते आनंद आहे आम्हाला. आमच्या बैलाने एवढ्यांच्या मनावरती आधिराज्य केलंय.